साहेबांनी त्याला विदर्भाच्या जनतेसाठी, नागपूरकरांसाठीच नाही तर विदर्भाच्या जनतेसाठी, विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी, विदर्भाच्या बेरोजगारांसाठी जे मिहान इथं आणलेलं होतं त्या मिहानला पूर्णत्वास नेण्याचाही संकल्प आमचा आहे. या निमित्तानं रोजगार निर्मिती होईल, मोठ्या प्रमाणात रोजगार आम्ही निर्माण करू, आमच्या शेतीच्या मालाला भाव या ठिकाणी मिळेल, छोट्या व्यापाऱ्यांना त्याचे जास्त फायदे मिळतील आणि पुन्हा नागपूर आमचं फुलेल. आता मला प्रियंकाजीचं प्रोग्राम आलेलं आहे, 4 ते 6 तारखेला प्रियंकाजी या ठिकाणी येणार आहे आणि असंख्य नेते येतील पण त्यांच्या छोट्या सभा आम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलवर होणार. एका तथाकथित मेलच्या आधारावर खैरलाजीच्या प्रकरणाचा उल्लेख करून मला जी प्रसिद्धी देण्याचं काम आपण लोकांनी केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे. लोकतंत्रामध्ये मीडिया हा चौथा स्तंभ आहे, त्यांना त्यांचं मत मांडायची त्यांना संधी आहे. पण एक गोष्ट असं आहे की खैरलाजी प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नव्हता, कुठल्या याच्यावर नाही. मी तर आमच्या शेड्यूल कास्ट आणि अदर समाजाला एकोप्यात आणण्याचा प्रयत्न केला. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो की त्याच्यानंतरही आज आमच्या त्या भंडारा जिल्ह्यामध्ये एट्रॉसिटीचे सगळे प्रकरण कमी झाले, त्याच्यामुळे आज एकोप्यानं बहुजन समाज त्या ठिकाणी नांदतो आहे. मी सातत्यानं लोकप्रतिनिधी त्या जिल्ह्यामधून राहिलेलो आहो, सार्वजनिक जीवनात राहिलेलो आहो आणि खोटी आणि बिना नावाचं मेल पाठवून ज्या पद्धतीनं माझी बदनामी करण्याचं काम केलेलं आहे, मी संविधानाचं रक्षण करणारा कार्यकर्ता आहे, संविधान व्यवस्थेवर चालणारा माणूस आहे, सगळ्या धर्माला मानणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे माझ्याबद्दलचं लोकांमधलं जे प्रेम आहे ते सगळ्या जाती धर्मातलं आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतून काम करणारा माणूस आहो. त्याच्यामुळे काही लोकांनी जी काही विरोधकांच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलेलं होतं ते त्यांना लखलाव असो. महत्वाचा मुद्दा असा आहे की गडकरी साहेबांच्या बद्दलही अमित शहा आणि नरेंद्र मोदीकडे काही लोकांनी मेल केलेला होता की विदर्भाच्या विरोधात नितीन गडकरी जाऊन आम्हाला जे शिवा घालतोय यालाही तिकीट देऊ नका असं म्हणणारा मेल केलेला होता. त्याच्यातही प्रसिद्धी आपण दिलेली नाही असो, पण या निमित्तानं माझं त्या लोकांना म्हणणं असं आहे की मी ओबीसी समाजाचा आहे म्हणून माझा विरोध करायचा, अशा पद्धतीची जी संकल्पना जी चाललेली असेल तर जातीपातीच्या राजकारणामध्ये माझा कुठलाही रस नाही. मी विकासाचं आणि माणुसकीचं राजकारण करणं आणि समाजकारण करणं हेच माझं ध्येय आहे. काँग्रेसमध्ये कुठेही गटतटर नाहीत ही मीडियाच्या माध्यमातून आणि विरोधकाच्या माध्यमातून एक पसरलेली अफवा होती. कालही आपण पाहिलं तरी रेल्वे स्टेशनवर सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती, सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. आजही पत्रकार परिषदेमध्ये आपण काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आपण इथं उपस्थित पाहिले आणि आरपीआय या सगळ्या पक्षाच्या लोकांनी निर्णय केलेला. आपण एक सांगितलं की किती मतांनी निवडून, काल नितीन गडकरींनी सांगितलं की नाना पटोले 4 लाख मतांनी निवडून येतील, तर त्यांनी म्हटलेला तो सगळा पार करू आपण. आणि मुद्दे हे राहतील की नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा तांडव निर्माण करून आमच्या नागपूरचं चेहरा विद्रूप करण्याचं काम जे केलेलं आहे त्या चेहऱ्याला दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू. जी आमची स्वायत्त संस्था आहे महानगरपालिका, तिला पुन्हा जुने दिवस आणण्याचा एक संकल्प आम्ही करतोय. कारण की आज महानगरपालिका ही आता संस्था राहिलीच नाही, खासगी संस्था झालेली आहे. मेट्रोच्या ताब्यात देऊन टाकलेलं आहे, पाणी पुरवठा करायचं तर ते खासगी संस्थेकडे दिलेलं आहे, लाईट असेल तर ते लाईट पण दिलेलं आहे, सर्वे करणारी कंपनी जी आहे ते इथल्या तथाकथित नेत्यांच्याच हातात आहे, कचरा उचलायची जी कंपनी आहे ती पण तथाकथित नेत्यांची, म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र नागपूर शहर बनलेलं आहे. आणि आजाराने मरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये वाढत चाललेली आहे. मेडिकल कॉलेज असेल, मेयो कॉलेज असेल, ते गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे. एम्स इथं या ठिकाणी मिळालेलं आहे, त्या एम्सची साधी एक वीट पण अजून चढलेली नाही. आणि म्हणून आरोग्य व्यवस्था चांगलं करण्याचा एक संकल्प आमचा राहणार आहे.